जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी राजेश जाधव जागर जनस्थान वृत्तवाहिनीत आपले स्वागत बघूया बातम्या विस्तार नाशिक शहरातील रंगपंचमीला अनेक वर्षांची परंपरा लाभली असून रविवारी होणाऱ्या रंगपंचमी निमित्त नाशिकातील पेशवेकालीन राणी सज्ज झाल्या आहेत नाशिक या राणींमध्ये धप्पा मारत रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी तयार झाले आहेत नाशिक शहरातील रंगपंचमीला अनन्य साधारण महत्व आहे नाशिकचे वैशिष्ट्य असलेल्या रंगपंचमीसाठी नाशिकातील राडी सज्ज झाले असून सर्व संबंधित तालीम आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून यावर्षी जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्याच्या तयारीला वेग आलाय कोरोनामुळे 2 वर्ष परंपरा खंडित झाल्यानंतर गतवर्षी देखील नाशिककरांनी काहीशी धास्तीने आणि कमी प्रमाणात रंगपंचमी साजरी केली होती यंदा मात्र ही सर्व कसर भरून काढत हजारो नाशिककर धप्पा मारण्याच्या आनंद लुटण्याची चिन्ह आहेत वर्षभर बंद ठेवलेल्या या राहडी रंगपंचमीच्या 3 दिवस आधीपासूनच खोदण्यात येतात जुन्या तांबटाळीतील राहड डागदुंडीसाठी गट आठवड्यातच खोदण्यात आली होती तर शनी चौकातील तसेच गाडगे महाराज पुलाजवळील राहडीचे विधिवत पूजा करून त्यात रंग बनवले जातात रंगपंचमीच्या दिवशी या राहडी रंगाने काठोकाठ भरून त्यांच्या पूजनानंतर मारकऱ्यांनी उड्या मारताच शनी त्यात उड्या मारण्याचा किंवा कुणाला उचलून राहडीत बुचकून बाहेर काढत रंग उत्सवाचा आनंद लुटला जातोय सध्या नाशिककर आतुरतेने रविवारची वाट बघत असून रंगपंचमीचा आनंद लुटण्याच्या तयारीत आहेत जागर जनसंसाठी विकी पवार नाशिक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्प संदर्भातील विश्लेषण भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेतून मांडले या संदर्भात अर्थसंकल्पातील योजनांचा सर्वांनीच लाभ होईल असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केलाय त्यात शेतकरी महिला विद्यार्थी शासनाच्या जलयुक्त शिवार योजना आदिवासी विकास विभाग तसेच राज्यातील उद्योग क्षेत्र जोडमार्ग गाव तलाव मागेल त्याला शेततळे अशा विविध जनकल्याणकारी योजना संदर्भातील घोषणांचा लेखाजोगा अर्थसंकल्पातून सादर केलाय या अर्थसंकल्पातील सर्व जाहीर करण्यात आलेल्या विविध विभागांच्या योजना राज्यातील विविध रखडलेल्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे राज्यातील शिक्षकांचे पगारवाढ अंगणवाडी सेविकांचे पगारवाढ लेक लाडकी योजना यासारख्या विविध स्तरातील नागरिकांच्या समस्यांचे या अर्थसंकल्पातून निरसन होऊन राज्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला या अर्थसंकल्प संदर्भातील विश्लेषण भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी नंदुरबार येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मांडलाय या संदर्भात अर्थसंकल्पातील योजनांचा सर्वसामान्यांना लाभ होईल असे मतही अजित चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले या बजेटमध्ये आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांकरता आहेत आदिवासींकरता आहेत ओबीसी बांधवांकरता आहेत समाजाच्या विविध घटकांकरता वेगवेगळी महामंडळं स्थापन केलेली आहेत हे अतिशय लोककल्याणकारी बजेट भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारनं दिलेलं आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे यांच्या सरकारनं या डबल इंजिन सरकारनं सर्वसामान्यांच्या करता अतिशय महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत बळीराजाचं उत्पन्न वाढीकरता यामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत मोदी आवास घरकुल योजना याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याकरता विशेषतः बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आहे संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना आहे सर्व आदिवासी पाड्यांवरती राहणारे जे बंधू भगिनी आहेत त्यांची घरं आपापसात जोडली जावीत म्हणून ही बिरसा मुंडा जोड रस्ता योजना आहे आणि सिमेंट काँक्रीटचेच रस्ते या योजनेमध्ये केले जाणार आहेत अनेक महत्वाच्या योजना या बजेटमध्ये आहेत हे अतिशय लोकांना आपलं वाटावं असं बजेट आहे महिलांना 50% एसटी भाडं याच्यामध्ये आहे शेतकऱ्यांना अगदी मागेल त्याला
शेडनेट, हरितगृह, मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला ठिबक सिंचन अशा वेगवेगळ्या योजना आहेत. जवळपास शेतकऱ्यांच्या करता हजारो कोटी रुपयांच्या योजना आहेत. 4300 कोटीच्या योजना शेतकऱ्यांकरता आहेत. पायाभूत सुविधांच्या करता 53,000 कोटी रुपये इथे आहेत. शेतकरी सन्मान योजनेमध्ये 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 6,000 रुपये राज्य सरकार आणि 6,000 केंद्र सरकार देणार आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला राज्य सरकारनं एक अनोखी भेट दिली आहे देवेंद्रजींनी या बजेटमध्ये. फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा आपल्यासाठी दिलेला आहे. अनेक कर्जमाफी योजनांचा लाभ आपल्याला दिलेला आहे. अशा पद्धतीचं हे सर्वसामान्यांना आपलं वाटावं असं बजेट आहे. या बजेटशी संबंधित महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करावा, या बजेटचा अधिकाधिक लाभ घ्यावा. जागर जनसांसाठी जीवनमाळी नंदुरबार. मूर्तिजापूर येथे शिवछत्रपतींची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक विनायक गुलाने यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करून अभिवादन केले. मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक विनायक गुलाने यांच्या हस्ते प्रारंभी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना शहर प्रमुख विनायक गुलाने यांनी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून आपले विचार व्यक्त केले. यावेळी आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तालुका प्रमुख अप्पू तिडके, ज्ञानेश्वर गडवाले, माजी नगरसेवक द्वारका प्रसाद दुबे, सुनील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी, समाजसेवक कैलास महाजन, इब्राहिम घानीवाला, संदीप जळमळकर, गजानन नाकट, जगदेव छबिले, बंडू लांडे, शिवसेनेचे मुन्ना नाईक नवरे, बालू टांक, वासुदेव तांबडे, मनोहर ताकतोडे, सविनय गुल्हाने, नंदकिशोर बबनिया, शरद हजबे, माजी नगरसेवक लाला डाबेराव, प्राध्यापक प्रमोद ठाकरे, आनंद पवार, सागर निचळ, रवी मारकडे उपस्थित होते. जागर जनसंसाठी सुमित सोनोने, मूर्तिजापूर. कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. James has commenced admission for grade 11th and 12th for the year 2022 and 23. Why choosers? Excellent and dedicated team of teachers, preparation of competitive exam within the school premises, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT with regular science and commerce college affiliated to CBSE. Opportunities to participate in various competitions and events. Helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, James English Medium at the rate. Email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे, नको ते नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती.
1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे। सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर। शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। स्त्री म्हणजे ममतेचा झरा, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे संस्कार सरिता, स्त्री निर्मितीचे काव्य, स्त्री म्हणजे सौंदर्याची खान, सासरची शान, बाहेरचा अभिमान आणि या दोन्ही कुळांची आन बान शान अशा सर्व गुण संपन्न महिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। जागर जनस्थान सन्मान स्त्री शक्तीचा लवकरच। धुळे शहरातील वळदरीच्या 12 पत्थर चौकात गळ्यात कोयता लावून तरुणाला लुटीसह घरफोडी करून पळून जाणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले। त्यांच्याकडून दुचाकीसह 1,00,000 रुपयांचा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे। धुळे तालुक्यातील बिडारे येथे दीपक शिवलाल अहिरे या साखर जलेला त्याचा साथीदारांनी कारण नसताना शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 10,000 रुपये रोख आणि हातातील चांदीचे ब्रेसलेट तसेच एक मोबाईल जबरीने हिसकावून नेला होता। याबाबत दीपक अहिरे यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पथकाने सापळा रचून पाठलाग करत दोघा संशयितांना पकडले। यात अकबर अली केसर अली शाह आणि नईम इसाक पिंजारी हे धुळे येथील रहिवासी असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कुसुंबा गावात घरपोडी चोरी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्याकडून 50,000 रुपयांची दुचाकी, 15,000 रुपयांचे 3 मोबाईल, 15,000 रुपयांचा 3.5 ग्रॅमचा एक पिवळा धातूचा नेकलेस यासह 1,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दरम्यान अकबर अली केसर अली शाह याच्यावर 40 गाव आणि साखरीसह आझादनगर रोड पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून पुढील तपासासाठी धुळे शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पाटील, संदीप सरफ, कुणाल पान पाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे यांच्या पथकाने केली। याबाबतची अधिक माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी दिली। धुळे शहरातील मुख्य भागी म्हणजे 12 पत्थर या ठिकाणी एक व्यक्ती थांबली होती। त्या व्यक्तीला एक अकबर जेले नावाची व्यक्ती आली आणि त्या थांबल्या व्यक्तीच्या त्याने कोयत्यात घाल दाखवला, 10,000 रुपये मोबाईल पाठवणी जबरी चोरून नेला होता। त्यानुसार आपला गुन्हा दाखल होता। त्या आपल्या आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं, आज सराईत गुन्हेगार आहे त्यामुळं त्या नाव निष्पन्न झालं होतं। त्यानुसार आमची LCB टीम म्हणजे हेमंत पाटील यांची टीम आमच्या मागे लावली होती। आपण त्या आरोपीला ताब्यात घेतले, त्या आरोपी ताब्यात घेत असताना आणखी एक आरोपी होता, तेव्हा आपण
ताब्यात मिळालेलं नाव आहे प्रेम पिंजाली. हे दोन्ही आरोपी मूळचे धुळ्यातलेच आहेत. पिंजाली हा गुजरातमध्ये आता ऑपरेट करतो. जागर जनसंघासाठी नागिंद मोरे, धुळे. नित्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने चांदवड शहरातील श्री नेमिनाथ जैन संचलित श्री एच एस जे पी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने वाहतूक सुरक्षा अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन जनजागृती केली. महाराष्ट्रात दररोज होणाऱ्या अपघातांचे प्रमाण हे कमी व्हावे यासाठी जागोजागी रस्ता सुरक्षा संदर्भात सूचना फलक लावले जातात, परंतु त्याकडे निष्काळजीपणे दुर्लक्षित केल्याने अपघाताला सामोरे जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी चांदवड येथील मनमाळ चांदवड राज्य महामार्गावर श्री नेमिनाथ जैन संचलित श्री एच एस जे पी तंत्रनिकेतनमधील संगणक विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन रस्ता वाहतूक सुरक्षा अंतर्गत समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढली. यावेळी प्राचार्य डॉक्टर विशाल वानखेडे, तंत्रनिकेतनचे समन्वयक अरविंद भन्साळी, राजेंद्र सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली होती. यावेळी कुमारी सिद्धी दराडे आणि शिक्षक प्रसाद आयर यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार. आपण बघतो की आता रस्ता अपघात बरेच अपघात होतात, जीव जातात, त्यासाठी आमच्या पॉलिटेक्निकच्या तर्फे संघर्ष विभागातले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक हे रस्ता जनजागृती वाहतूक जनजागृतीसाठी आम्ही आज अभियान हाती घेतलंय. सगळ्या लोकांनी रस्त्याचे नियम पाळले पाहिजे, हेल्मेट घालून प्रवास केला पाहिजे, सीटबेल्ट घातले पाहिजे, रस्ता क्रॉस करताना सावकाश केला पाहिजे रस्ता क्रॉस, आणि जे काही वाहतूक सगळे नियम आहेत ते जर पाळले तर आपला आणि इतरांचा जीव आपण वाचवू शकतो. या संदर्भात जनजागृती मोहीम आज घेतली. कसली जनजागृती केली? सगळ्या लोकांनी रस्त्याचे नियम पाळले पाहिजेत. एका साईडने चालले पाहिजे, क्रॉस करताना गाड्या बघून चालले पाहिजे, हेल्मेट वापरले पाहिजे. जागर जनसंघासाठी देविदास जाधव, चांदवड. महानेते 20 मार्च रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी सत्याग्रह केला आणि अखंड मानवजातीसाठी हे पाणी खुले करून दिले. त्याचीच आठवण म्हणून आजही 20 मार्च रोजी देशभरातून भीम अनुयायी महाडमध्ये दाखल होतात. मात्र ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ते पाणी शुद्ध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाड येथे 20 मार्च रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 तळ्यातील पाणी प्राशन करण्यासाठी सत्य आहे अखंड मानव जातीसाठी पाणी खुले करून दिले. मनुवादी सरकार आणि प्रशासनाने केलेला डाव, पाणी पिण्यावर सरकारने घातलेली अघोषित बंदी उठवल्यानंतर 20 मार्चच्या दिवशी देशभरातून श्रद्धाभावनेने भीम अनुयायी येत असतात. त्यांना 14 तळ्यातील पाणी पिण्याची अस असते म्हणून ते पाणी पितात. सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने याची काळजीपूर्वक नोंद घेणे गरजेचे आहे. 20 मार्च अगोदर 14 तळ्याचे पाणी शुद्ध करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तलावाच्या चहूबाजूने पाण्यात उतरून आंदोलन करेल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी 14 तळ्याची पाहणी करून महाडच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. 14 तळ्याचं पाणी प्राशन केलं आणि आज आम्ही पाहत आहोत, आम्ही आज कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलेलो आहोत, ह्या 14 तळ्याची की दुरावस्था करून ठेवलेली आहे. सरकारचं ह्या तळ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. इथल्या स्थानिक जे काही राजकारण चालू आहे त्या राजकारणामुळे ह्या तळ्याची दुरावस्था झालेली आहे. आता आज आम्ही आज पाहत आहोत की ह्या तळ्याचं पाणी एवढं अशुद्ध झालेलं आहे की ते पाणी पिण्याच्या लायक नाही. तर मला असं वाटतं की हे 20 मार्चच्या अगोदर ह्या तळ्याचं पाणी शुद्ध व्हावं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. जागर जनस्थानसाठी नितेश लोखंडे, महाड. कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता साई संस्कृती पैठणी,
रायगड चौक पवन नगर सिडको नाशिक। संपर्क 86 68 63 71 99 74 98 52 50 83। आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेंट्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। वाय चूजर्स एक्सलंट अँड डेडिकेटेड टीम ऑफ टीचर्स, प्रिपरेशन ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम विद इन द स्कूल प्रिमायसेस, IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT विथ रेग्युलर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज ॲफिलेटेड टू CBSE, opportunities to participate in various competitions and events, helpful for the development of your personality, comfortable timings 8 a.m. to 4 p.m. regular tests and assignments, regular doubt solving sessions for reinforcing the concepts, overall all great fun filled atmosphere conducive of learning. Reach us at 9595011551. Website www.jamesschool.co.in and James English Medium @ email ID JamesEnglishMedium@gmail.com. registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती। इथे असावा प्रेम चिव्हाळा, नको तर नुसती नाती। 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वास सार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वरप्रती ग्रँड घेऊन आले आहे। सर्व ॲम्युनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर ॲम्युनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोर ॲम्युनिटीज जसं सायक्लिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्याकारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर। शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। स्त्री म्हणजे ममतेचं स्राव, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे संस्कार सरिता, स्त्री निर्मितीचे काव्य, स्त्री म्हणजे सौंदर्याची खान, सासरची शान, बाहेरचा अभिमान आणि या दोन्ही कुळांची आन बान शान अशा सर्व गुण संपन्न महिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतोय। जागर जनस्थान सन्मान श्री शक्तीचा लवकरच। चाळीसगाव तालुक्यातील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि दस्तलेखकांना तहसील आवारात योग्य बैठक व्यवस्था नसल्याने त्यांनी 3 दिवसीय काम बंदचा संप पुकारलाय।
चाळीसगाव तालुक्यातील परवानाधारक मुद्रांक विक्रेते आणि हस्तलेखकांना तहसील आवारात योग्य बैठक व्यवस्था नसल्याने त्यांनी 3 दिवसीय काम बंदचा संप पुकारलाय. या बंदचा खरेदी विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येते. पर्यायी जागा उपलब्ध न झाल्यास बेमुदत बंदचा इशारा देखील मुद्रांक विक्रेत्यांकडून देण्यात आलाय. यापूर्वी मुद्रांक विक्रेत्यांसाठी बसण्याची व्यवस्था होती त्या जागेवर पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बनवली जाते. त्यामुळे मुद्रांक विक्री करणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले होते. आता त्यांना योग्य ती जागा मिळावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले. जागर जनस्थानसाठी सुजीलाल हडपे, चाळीसगाव. चाळीसगाव शहरात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चाळीसगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी चाळीसगाव रेल्वे स्टेशन पासून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराजांचा पाळणा हलवून शिवआराधना करण्यात आली. यावेळी देखावाही सादर करण्यात आला होता. यावेळी महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शिवजयंती साजरी केली. शहरातील संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण झालेले पाहायला मिळाले. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या गाणगापूर येथे दत्त महाराजांचे स्थान आहे. तसेच महाराष्ट्राच्या नाशिक येथील निफाड तालुक्यात धरणगाव खडक या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांचे पावनखिंड कुंड हे पवित्र मानले जाते. कर्नाटक राज्यातील श्री दत्ताचे गाणगापूर सुप्रसिद्ध स्थान आपण सर्वच जाणतो. तसेच महाराष्ट्राच्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील धरणगाव खडक या ठिकाणी नरसिंह सरस्वती महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पावनखिंड कुंड असून या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. खरं तर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांच्या मनोकामना देखील या ठिकाणी पूर्ण होतात. यावेळी महंत महेश गिरी महाराज यांनी मंदिराविषयीची अधिक माहिती दिली आहे. महेश गिरीजी महाराज पंचदशम जुना आखाडा नागासाहेब विश्व हिंदू परिषद बजरंगल नाशिक जिल्हा धर्माचार्य या ठिकाणी निर्गुण पादुका मठ देवस्थान धारणगाव खडक तालुका निफाड जिल्हा नाशिक या देवस्थानला प्रति गांधापूर म्हणून संबोधलं गेलंय. आपण जर बघितलं तर कर्नाटक राज्यामध्ये गाणगापूर दैवत म्हणून त्या ठिकाणी महाराजांचं 23 वर्षाचं वास्तव्य म्हणजे 2 तप वास्तव्य केलेलं गाणगापूर आणि या ठिकाणी 1 दिवसीय वास्तव्य प्रति गाणगापूर म्हणून संबोधलं गेलं. हे निर्गुण पादुका मठ देवस्थान धारणगाव. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. चाळीसगाव तालुक्यातील वागळी गावात जलमिशन अंतर्गत 1,62,00,000 मंजूर झाले असून गावामध्ये नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहे. यावेळी सरपंच द्वारकाबाई धनगर, सभापती अभय सोनोने, भाजपा जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे यांनी या योजनेचे उद्घाटन केले. चाळीसगाव तालुक्यातील वागळी गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत 1,62,00,000 मंजूर झाली असून गावामध्ये नवीन जलकुंभ बांधण्यात येणार आहे. यात 1,20,000 लिटर तर दुसरा 25,000 लिटर पाण्याची क्षमता असणारे असे 2 जलकुंभ असणार आहे. वागळी गावाला जल जीवन मिशन अंतर्गत भरपूर पाणी उपलब्ध होणार असून गावातील जुनी जीर्ण झालेला जलकुंभ पडून नवीन जलकुंभ बनवले जाणार आहे. या योजनेकडे गावकऱ्यांकडून स्वागत होत आहे. या योजनेत नवीन स्विच रूम, पूर्वीची जलवाहिनी, पाणीपुरवठा, मोटार या सर्व बाबी नव्याने होणार असल्याने या योजनेने गावकऱ्यांनी शासनाचे आभार मानले. यावेळी उपसरपंच दिलावर शेख, सुनील धनगर, सुरेंद्र चौधरी, निंबा माळी तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जागर जनसंघासाठी सुजीलाल हडपे, चाळीसगाव. स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लघुजी शक्ती सेनेच्या वतीने आरक्षण क्रांती दुचाकी रॅलीला नाशिक शहरातून प्रारंभ झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. स्वतंत्र आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लघुजी शक्ती सेनेच्या वतीने आरक्षण क्रांती दुचाकी रॅलीला नाशिक शहरातून प्रारंभ झाला आहे. लघुजी शक्ती सेनेच्या वतीने आरक्षण क्रांती दुचाकी रॅलीला नाशिक शहरातून प्रारंभ होत यावेळी शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅली महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातून जाणार असून महाराष्ट्रातल्या विधानभवनावर येत्या 24 मार्चला धडकणार आहे. विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर महाआंदोलन करण्यात येणार आहे.
आज जाऊन श्री विष्णुभाऊ कदळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये नाशिक शहरातनं महाराष्ट्राच्या जवळजवळ 33 जिल्ह्यातनं जाणारी आणि महाराष्ट्राच्या विधान भवनावर येणाऱ्या 24 तारखेला धडकणारी आरक्षण क्रांती महारॅली मोटरसायकल महारॅली आज या ठिकाणी प्रारंभ होतोय. अनुसूचित जाती अंतर्गत असलेल्या 31 आरक्षणाचं अवघड असं वर्गीकरण झालं पाहिजे. पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली पाहिजे. क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या जशाच्या तशा सर्वच्या सर्व शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचबरोबर महामंडळाचं जे हजारो कोटीचं जे भाग भांडवल आहे त्याच्यामध्ये दुपटीनं वाढ होऊन मातक समाजाच्या विकासाला चालना दिली पाहिजे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, क्रांतिवीर लहुजी साळवेंचं स्मारक असेल, या सर्व प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी विष्णुभाऊ कदळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आगळं वेगळं आंदोलन येणाऱ्या 24 तारखेला मुंबईच्या राजधानीमध्ये आझाद बाजारावर लाखोंच्या संख्येने पिंगळा झंझावात निर्माण करून शासनाला आम्ही आमच्या हक्काची न्यायाची भाषा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र विष्णुभाऊ कदळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोटरसायकल सारी या ठिकाणी पिंजून काढणार आहे. जागर जनसंघसाठी विकी पवार नाशिक. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आपल्या पुढील प्रसारणात. तोवर नमस्कार.